सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। आगामी निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघातून संदेश पारकर यांच्या रूपात युतीचा आमदार व्हावा अशा शुभेच्छा देत कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपा नेते संदेश पारकर यांचा वाढदिवस पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, माजी आमदार अजित कोपटे, भाजपा नेते अतुल रावराणे यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपा नेते संदेश पारकर यांचा वाढदिवस सर्वप्रथम त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांसमवेत साजरा करण्यात आला। त्यानंतर कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात भाजपा नेते संदेश पारकर यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला। पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, माजी आमदार अजित कोपटे, भाजपा नेते अतुल रावराणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवी शेट्ये, जयदेव कदम, प्रमोद रावराणे, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष संदेश पटेल, वैभववाडी पंचायत समिती सभापती लक्ष्मण रावराणे, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, बीडवाडी सरपंच सुदाम तेली, अतुल बंगे, संजय पडते यांसह असंख्य सेना भाजपा कार्यकर्त्यांच्या आणि हजारो संदेश प्रेमींच्या उपस्थितीत संदेश पारकर यांचा वाढदिवस साजरा झाला। खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती असलेला 51 किलोचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। अश्विन तेंडुलकर यांच्या सौजन्याने हा खास केक बनवण्यात आला होता। संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मॅरेथॉन, चित्रकला, फुटबॉल, कॅरम तसेच विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। गुणवंत विद्यार्थ्यांनाही भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले।
नेहमीच अन्यायाविरुद्ध संघटनेमध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा एक सहकारी, एक मित्र अशा वेगवेगळ्या संकल्पना संदेश पारकरांसाठी लागू होतात. या जिल्ह्यामध्येच नव्हे तर पूर्ण कोकणामध्ये संदेश पारकरांनी आपली एक वेगळी ओळख या लढाऊ व्यक्तिमत्वामुळे निर्माण केली. पुढेही त्यांचा स्वभाव असाच आहे आणि ते कायम चिरतरुण राहतील. या जिल्ह्याचं युवा नेतृत्व म्हणून नाही तर कोकणाचं युवा नेतृत्व म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे. आणि संदेशजी तुम्ही कायम असेच युवा राहा, सर्वांचे सगळ्यांच्या पाठीशी बलपक्कपणे उभे राहा. आम्ही सर्व तुमच्या साथीला आहोत. तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा दिल्या. गेल्या वर्षी मी आलो होतो असा म्हणून होता. गेल्या वर्षी पेक्षा सुद्धा आता खूप उत्साहाने सगळे कार्यकर्ते आणि संदेश प्रेमी आलेले आहेत त्या ठिकाणी. मला एवढंच सांगायचं आहे प्रकाशजी, मला वाटतं बंधू आणि अन्य भक्तांनी सांगितलं की संदेश पारकरना या मतदारसंघाचं उमेदवार म्हणून प्रयत्न करणे त्यांना तिकीट मिळावं असा प्रयत्न मी करावा असं सगळ्यांचा आग्रह आहे. ते तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व पूर्ण सुजाण आहे. कोणाला कारण शेवटी आज कुठल्याही पार्टीचा उमेदवार जाहीर करताना निवडून येण्याचा क्रायटेरिया हा एक नंबर असतो आणि त्याच्यानंतर जे बाकीचे क्रायटेरिया असतात. पण आजचा माहोल बदलल्यानंतर निश्चित संदेश भाईचं कार्ड गट झालेलं आहे. या कार्यक्रमात अतुलभाईनं जरा ते सुद्धा आहे दादा स्पर्धेमध्ये. पण मी काही कोणाची बाजू घेऊन सांगत नाही. शेवटी मी मगाशी एवढंच सांगितलं की आमचं नेतृत्व सक्षम आहे, सुजाण आहे आणि निश्चितपणे कोणाला उमेदवारी द्यायची याचा विचार झालेला आहे, होईल. आणि मला या निमित्ताने एवढंच सांगायचं वाटतं की यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अतिशय एकमेकांना यावेळीची उमेदवार हा युतीचा आधार पाहिजे अशा पद्धतीने काम करतात. कार्यकर्त्यांची इच्छा आहे ती निश्चितपणे सफल होईल. मी एवढंच सांगेन जो कोण उमेदवार असेल तो भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचाच असेल. आणि जो कोण उमेदवार देईल म्हणजे संदेश भाईनं द्यावा त्यांना मी असं आता सांगणं हे योग्य नाही. योग्य ठिकाणी जेव्हा आम्हाला जेव्हा विचारतील तेव्हा आम्ही योग्य ठिकाणी आमचं मत निश्चितपणे सांगू. कोणाला उमेदवारी द्या न द्या हा काय आमचा विषय नाही. आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना शेवटी एक सिस्टीम ठरलेली जिल्हा कार्यकारिणी आहे, तालुका कार्यकारिणी आहे, सगळ्यांची मते जाऊन बोलून जाऊ. आणि त्याशिवाय पार्टीचा सुद्धा स्वतंत्र सर्वे असतो आणि या सगळ्यातून उमेदवारी जाहीर केली जाते. आणि निश्चितपणे संदेश भाई उमेदवारी जर त्यांना मिळाली तर आपण सगळ्यांनी त्याचा जीव जोडून प्रचार करू. आज जो पायंडा पडलेला आहे आता गणपती जर आम्ही देवगड त्याच्यामध्ये असताना देवगड पडता सांगायचा या आधीचा जो पायंडा आहे की त्याची सत्ता आहे त्याचा आमदार आमच्याकडे नसतो. आता हा पायंडा बदलायचा सत्ताही मिळवायची आहे आणि आमदारही आपलाच पाहिजे. एवढंच या निमित्ताने सांगतो. संदेश भाईंना खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून देतो. तेवढीच मी मागच्या 15 दिवसापासून एक वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण या विभागामध्ये संदेश काय, अतुल काय, प्रमोद काय, आमचे सचिन सावंत असतील, बाकीचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी, त्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने एक वाढदिवसाचं औचित्य साधून सामाजिक कार्याचं एक जबरदस्त माहोल तयार केला त्याबद्दल खरंच संदेश तुमचं कौतुक करायलाच पाहिजे. आज खऱ्या अर्थाने ह्या विधानसभा मतदारसंघाला जी गरज आहे ना, ही धागडदिंगांना घालणाऱ्या नेत्यांची गरज नाही. इथे त्याच्यातून विकास नाही होणार आहे. तर जे नेतृत्व किंवा जो विकासाचा पाया त्यावेळेला स्वर्गीय अप्पासाहेबांनी रोवला, त्याच्यानंतर अजितराव आले, प्रमोदराव आले आणि आजही त्या मतदारसंघामध्ये अप्पासाहेब गोगटे म्हटल्यानंतर लोक आजही त्यांची
त्यांचे जे विचार आहे, कोणा त्यांची मत आहे, हे त्यांच्या समोर नतमस्तक होतात. कारण त्यांनी विचारातून ह्या विभागाचा विकास केलेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा ह्या संपूर्ण म्हणजे संदेश पाटकरांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उपस्थित सर्वांनी एक निर्धार केला पाहिजे. आपला एकच निर्धार की येत्या विधानसभेला शिवसेना भाजपचाच आमदार असेल, बाकी कोणाचा नाही. आणि मगाशी अजित रावणे सांगितले गरज आहे, प्रवाहाच्या विरोधात पाहायचं नाही. दिल्लीमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश एका बाजूला एकवटलेला आहे आणि ग्रामीण विकासाच्या अनेक अनेक योजना आता आपल्यापर्यंत येत आहेत. आता मी साधारण पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे अतुल रावण आणि माझे सहकारी आहेत त्यांनाही चांगलं माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आयुष हॉस्पिटलचं भूमिपूजन करणार आहोत. अण्णास हॉस्पिटलचं हॉस्पिटलचं भूमिपूजन पुढच्या आठवड्यात करणार त्याच्याराव. तर सर्वांनाच आपल्याला यायचं आहे तिथे. श्रीपादराव नाईकांच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्याला ते हॉस्पिटल मिळालेले आहे. आणि ह्या संपूर्ण कोकणचा जर विकासाची गती मागचे अनेक वर्षानुवर्ष तुम्ही लोक पाहताय कोणाचं राज्य होतं, कोणाचं काय चाललं होतं, पण खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाचा राज्यमार्ग हा आत्ता बनतोय. याच्यापूर्वी सुद्धा मंत्री होते पण त्यांना नाही सुचलं, त्यांनी फक्त स्वतःच पाहिलं. आम्ही लोकांच्या हितासाठी काम करतोय आणि म्हणून विकासाच्या राज्यमार्गावर हा सिंधुदुर्ग आणि कोकण आम्हाला चालवायचा आहे. धागड निघाला घालणाऱ्या लोकांपासून लोकांनी सावध राहायला पाहिजे. कारण धागड निघाला नेमकं कोणाच्या हितासाठी? स्वतःचा स्वार्थ ज्यांच्या माध्यमातून साधला जातोय त्याला घरामध्ये बोलवायचं, जेवू खाऊ घालायचं, गळाभेटी घ्यायची, गळाभेट घ्यायची आणि त्याला सोडून द्यायचं. चोर सोडून संदेशाला कसं धावणीला धरायचं हे मागच्या काही दिवसापूर्वी घडलं होतं. या बिल्डरांच्या पैशातून स्वतःच्या वाढदिवसाच्या जाहिरातीचा गौगवा करायचा, त्या बिल्डरांच्या करता एका अधिकाऱ्याला व्यक्ती धरणं हे धंदे नाही अजित रावांनी केलं, नाही संदेश रावांनी केले, नाही आम्ही सुद्धा केलेलं आहे. आम्हाला लोकांच्या विश्वासातून, लोकांच्या सहकार्यातून लोकांचा विकास करायचा आहे. लोकांच्या समाधानासाठी आणि पूर्णपणे समाधानासाठी येणारा प्रत्येक पैसा लोकांचा असणार आणि लोकांना त्याचं समाधान मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं काम या मागच्या 5 वर्षामध्ये माननीय नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली देशामध्ये चालू झालेलं आहे, राज्यामध्ये सुद्धा चालू झालेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व मंडळी आम्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला तर मी नेहमीच भगवंताकडे प्रार्थना करायचो की हा माणूस वेडा झालेला माणूस असतो. मैत्री खातं एखाद्याला जीव कसा द्यायचा हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर संदेश पाटकरांकडून शिकावं. मी अनेक वेळेला संदेश पाटकरांना सांगितलं की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, अवधूतकडे निरोप द्यायचं, अतुलकडे निरोप द्यायचं, पण सकाळी 7 वाजता जाऊन डॉक्टरकडून सलाईन लावून घ्यायचं आणि 10:30 वाजता माझ्या बरोबर प्रचारयात्रेमध्ये फिरायचं, ती सुई दिसेल म्हणून शर्ट शेवटपर्यंत तसं द्रव वगैरे घालून फिरायचं आणि कुठे दोडा मार्ग पर्यंत अशी जीवाला जीव देणारी ही मित्र परिवार हा खऱ्या अर्थाने शिवसेना भाजपच्या माझ्या परिवारामध्येच मिळू शकतो. आणि म्हणून येत्या विधानसभा असेल किंवा कोणत्याही इतर निवडणुका असतील शिवसेना भाजप आणि महायुती एक जिन्सीपणे एक दिलाने काम करेल आणि ह्या संपूर्ण कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या ठिकाणी भगवा झेंडा फडकेल महायुतीचा, हे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. गोमते साहेबांना माहिती असेल, रावराणे साहेबांना माहिती असेल, पण मला माहिती नाही. मला एकच गोष्ट माहिती आहे की मागच्या वेळेला जर तिरंगी लढत झाली नसती तर 100% भाजपचा आमदार हा त्या ठिकाणी असला तर येत असू शकते आणि म्हणून केवळ सावंतवाडीच्या हक्कापोटी हे घडलं नाही. इथं तर पंचायतदारांनी आपली सीट निवडून आली, परंतु मला अतिशय गोष्टी त्या वाईट वाटतं की ज्या अपप्रवृत्ती आम्ही या जिल्ह्यातून घालवल्या त्या पुन्हा येतात. मी त्यांना अपप्रवृत्ती अशासाठी म्हणतो की तरुण लोक माझं स्वप्रेम असतं सगळ्यांना, परंतु तुम्ही ज्या कायदा हातामध्ये घेतला ते पहिल्यांदा झालं का?
एक 3 वेळा घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी काही वेगळं केलं असं नाही, परंतु गृहखातं काय असतं याची जाणीव आता सगळ्यांना झालेली आहे. ती जशी राजकारणाला झाली तशी अधिकाऱ्यांना सुद्धा झालेली आहे. त्याच्यामुळे राजकारण एखादा चुकला तर त्याला सुद्धा 30 शिष्या आणि अधिकारी एखादा चुकला तरी त्याला 30 शिष्या आणि त्याच्यामुळे पुढचा काळ असं जेव्हा आपण जोपर्यंत दाखवत नाही की इच्छाशक्ती दाखवत नाही तोपर्यंत या जिल्ह्यातलं राजकारण हे लोकांना असंच वाटत राहील की आम्ही काही करायचं आणि ते खपवून घेतलं जाईल. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी कायद्याचं राज्य असलं पाहिजे. संपूर्ण जिल्हा महाराष्ट्रामधला एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा जो 100% CCTV कव्हर केलेला आहे. आणि आता आमची जी नवीन 4 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर सर्वात कमी खर्चामध्ये संपूर्ण जिल्हा CCTV कव्हर झालेला. तुमच्याकडे काही घडलं तरी ते STR तिथं बसून कळू शकतं. तुमच्या इथं अडकवलेला कारचा प्रकार झाला तर त्याला थांबवायचं, त्याने जर त्यावेळेला ते CCTV असते तर त्याने तिथं बटन दाबलं असतं आणि त्यांना सांगितलं असतं की त्यावेळेला थांबावं, म्हणजे बाकी परत होतायची हिंमत झाली नसते. एवढी जरा पोलीस खात्याची निश्चितपणे आहे आणि आता ती यंत्रणा कशासाठी वापरायची हे शेवटी त्या डिपार्टमेंटने त्याच्या एफिशियन्सीवर चांगले अधिकारी आमच्याकडे पोलीस खात्यामध्ये आहे. आणि माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने पोलीस खात्याने काम केलेलं आहे, अनेक चांगले डॉक्टर्स, अनेक चांगले इंजिनियर हे हिंमत दाखवून या जिल्ह्यामध्ये येतील, चांगलं काम करून दाखवतील. समन्वय सर्व सचिव होते आणि त्या मीटिंगमध्ये मला आठवतं की कोकणातले सगळेला सगळे आमदार उपस्थित होते. एकच अनुपस्थित असलेले आमदार हे तुमच्या कंट्रोलिंग होते, तुमच्या माहितीसाठी आणि मीटिंग घ्यावं असती त्याला त्या अधिकाऱ्यांशी जोरदार भांडण पालकमंत्री म्हणून मी आणि वैभव नाईक आमदार. वैभव हे जरी कुडाळचे आमदार असले तरी ते राहतात कणकवली. आणि कणकवलीचा हा वाद झाल्यानंतर त्यावेळेला तिथं निर्णय झाला त्या बैठकीमध्ये की पालकमंत्र्यांनी आता ही जबाबदारी घ्यावी म्हणून माझ्याकडे खातं नाही आहे, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, परंतु हे अधिकार बांधकाम खात्याचे आणि ते ठरल्यानंतर हायवेचे सगळे अधिकारी, मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की हा कार्यक्रम कणकवलीमध्ये होतो, हायवेचे सगळे अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, RTO, महसूलचे सगळे अधिकारी, सर्व कॉन्ट्रॅक्टर्स, सगळे अधिकारी सगळे कणकवलीमध्ये आले. मला आठवत दिवस अशा वेळी मी हे सगळं तुम्हाला वर्णन करतो की आम्ही गाडीमध्ये पाणी करत होतो आणि संदेशजी भिजत आम्हाला प्रत्येक स्पॉट देता आणि दाखवतो की कणकवलीवासियांचं काय असतं. तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की मला फार भाषण करायची सवय नाही आणि मोठेपणा घ्यायची सवय नाही, पण असा एक कार्यकर्ता जो त्याच्यामध्ये मेस्त्रीसुद्धा होते, मेस्त्री यांनी याचं म्हणून मेस्त्री त्यांनी हा लढा उभा करण्यामध्ये कणकवलीच्या नॉन पॉलिटिकल लोकांचं फार मोठा योगदान. आम्ही सुद्धा एवढ्या तर्फेने का उतरतो तर ज्यावेळेला लोक रस्त्यावर येतात त्यावेळेला तो प्रॉब्लेम खऱ्या अर्थाने सिव्हिअर असतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने लोकांच्या प्रतिनिधी कोण असतात हे पावसाळ्यात भिजत एखाद्याच्या घरातून पाणी गेलं तर एक घर दाखवलं. खरं तर मला कौतुक विजय सावंत साहेबांनी स्वतः केलं पाहिजे, त्यांच्या संपूर्ण ऑफिसमध्ये पाणी गेलं होतं, त्यांचं सगळं रेकॉर्ड केलं. पण ज्यावेळेला मी त्यांना सांगितलं की तुमच्या समोरची मोडी दुरुस्त करायची, त्याने सांगितलं केवळ तुम्ही सांगितलं म्हणून ते रागावलेले होते, केवळ तुम्ही सांगितलं म्हणून मी करायला देतो, नाहीतर तुमच्या शेजारचा तो जो साईडचा रस्ता आहे तो तयार होऊ शकतो. एक गोष्ट अशी आहे की कणकवलीनंतर टेलिफोन केला आहे 6 महिने बंद आहे. आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती नाही की त्या दिवशी निर्णय झाला होता की ताबडतोब हे बँकिंग होतं. रात्री 12 वाजता काम सुरू होतं, 12 वाजता एक टोळका आलं, त्या काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांना, टेलिफोनच्या लोकांना मारून त्यांच्या गाड्या करून तिथून निघून गेली. ही वस्तुस्थिती आहे, काम करायला एकीकडे द्यायचं नाही आणि दुसरीकडे लोकांची गैरसोय करायची, ही जी वृत्ती आहे ती कधीतरी संपायला नाही. मी कोणाच्या व्यक्तिगत विरोधात नाही, त्या दिवशी मीटिंग झाल्यानंतर टेलिफोनच्या बाबतीत तसं भेटलं तोच प्रकार ह्या ठिकाणी घडला. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केलेली ॲक्शन आणि हायवेची दुरुस्त दुरावस्था किंवा कणकवलीकरांना झालेला त्रास याचं मिक्सिंग केलं जातं ते चुकीचं आहे. कणकवली काही ॲक्शन ही 4 दिवस अगोदर सुरू झाली आणि ती ॲक्शन सुरू झाल्यानंतर जर कोणी इंजिनियरला मारत असेल तर ती गोष्ट कोणी टॉलरेट करू शकत नाही. आजसुद्धा तुमच्या हायवेचा चार्ज हा पुढाच्या इलेक्ट्रिक इंजिनिअरकडे द्यावा लागेल, त्याच्यासाठी दुसरा इंजिनियर कामावर येऊ शकला नाही, हे दुर्दैव आहे. असं जर केलं तर उद्या कामं तुमच्याकडे होऊ शकणार नाही. कोट्यामध्ये उभ्याचा निधी इथं आलेला आहे
कणकवलीला आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नाही आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची बदली झाली तर तिथं कोण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यायला तयार नाही. ही कणकवलीची स्थिती आहे. आणि म्हणून नेतृत्व अनेक लोकांनी केलं. संदेशजीने अनेक वर्ष या शहराचं नेतृत्व केलं, पण असं कधी केलं नाही की ज्याच्यामुळे त्यांच्या प्रेमामध्ये लोक यायचे, अधिकारी यायचे, प्रेमाने काम करायचे. आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरचा मी बांधलेला नाही आहे. काल एका कॉन्ट्रॅक्टरने कणकवलीतल्या लोकांना 2000 लोकांना मारहाण केली. 307 कलम त्यांच्यावर बँक लावलेलं आहे. किमान एक महिना ते सुरू शकणार नाही तुरुंगात. म्हणून कॉन्ट्रॅक्टरचं हे करणारं हित बघणारे पालकमंत्री नाही, मी जनतेचं हित बघणारा पालकमंत्री आहे. आणि जनतेसाठी काम करणारे पण सत्यशी पाटकर साहेबांसारखे केले लोक असतील, टोपे साहेबांसारखे लोक असतील. तर तुम्हा आम्हाला एकत्र येऊन हा जिल्हा घडवायचा आहे. केवळ कोट्यावधी रुपयाचा निधी म्हणजे ह्याची संख्या तुम्ही नुसते रस्त्यांची हे बघितले तर अजून रस्त्यांची काय कामं व्हायची आहेत तुमच्या. त्यांची 500 कोटीच्या वरचे रस्ते त्यांची कामं व्हायची आहेत. त्याला अजून कॉन्ट्रॅक्टर मिळाले, कॉन्ट्रॅक्टरशिप कॅपॅसिटी संपलेली आहे. परंतु ही कामं सुद्धा गरजेदार झाली आहे. याच्याबद्दल मी 100% सहमत. कुठलंही काम कुठेही लोकांना त्रास होत राहायचा नाही, 100% सहमत. आणि म्हणून त्या दिवशी दिलेली 15 दिवसाची मुदत ही कणकवलीपुरती मर्यादित नाही. कुडाळपासून खारे पाटीलपर्यंत सगळ्या रस्त्याची पाहणी पुन्हा एकदा आमच्या ठरल्याप्रमाणे 15 दिवसानंतर आम्ही करतो. की जे सगळे सन्माननीय या जिल्ह्यातले प्रमुख सगळे पदाधिकारी आहेत आणि कोणाचं तरी एकाचं जरी नाव लिहून घ्यायचं म्हणजे घ्यायचं राहिलं तर त्या ठिकाणी म्हणजे खरं तर म्हणजे मला माफ करा, मला क्षमा करा, कारण एवढ्या मोठ्या संख्येला आपण व्यासपीठावर उपस्थित आहात. जवळजवळ 200 लोक या ठिकाणी व्यासपीठावर आहे आणि आपण समोर 1000च्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याचं प्रत्येक पदाधिकाऱ्याचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आभार मानतो. खरं तर गेले महिनाभर आपण दरवर्षी वाढदिवस हा एक निमित्त आणि औचित्य साधतो. आपण सामाजिक बांधिलकी स्वीकारून अशा प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये आणि या सगळ्या शहरामध्ये घेत असतो. आणि इतका उदंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा या सगळ्या कार्यक्रमाला मिळतो. मला तर असं वाटतं की या दिवशी वाढदिवसाचा कार्यक्रम असतो या सोहळ्याला, याला लोक कसे येणार? आपण रोज महिन्याभर त्याला आपण अशाच पद्धतीनं बोलवतो. आणि जर सगळ्या कार्यक्रमामध्ये जर लोकांची तशीच उपस्थिती तर शेवटच्या कार्यक्रमाला लोक येतील काय? पण जो काय भरभरून जो प्रतिसाद आपण देत आहे, जे प्रेम, जो विश्वास आणि जे आशीर्वाद आपण देत आहे, आणि म्हणून कुठेतरी माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये सातत्याने ऊर्जा निर्माण होते, एक उत्साह निर्माण होतो, एक प्रेरणा निर्माण होते आणि काहीतरी आपण समाजासाठी करावं. ज्या समाजाच्या मध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचा आपण देणं लागतो. ही कर्तव्य भावना जोपासण्याचा प्रयत्न या छोट्या मोठ्या कार्यक्रमात मी सातत्यानं करत असतो. खरं तर मी सातत्यानं गेली 30 वर्ष त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. काल वैभवनाई आमदार या ठिकाणी उपस्थित होते रक्तदानाच्या शिबिराच्या निमित्तानं. त्यांनी एक वाक्य सांगितलं की संदेश पाटकरांच्या बाबतीमध्ये कितीही राजकीय समीकरणं बदलली तरी त्यांच्या ज्या सामाजिक कार्यावरतील समीकरणही कधीच बदलत नसतात. आणि हे तंतोतंत खरं आहे, कारण आमची बांधिलकी ही लोकांशी आहे, आमची बांधिलकी ही जनतेशी आहे. आणि सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये, मदतीमध्ये, अडचणीमध्ये सातत्यानं उभं राहणं आणि आपली जी भूमिका आहे ही स्पष्टपणानं मांडणं, भले त्याच्यामध्ये माझ्या मतावर अनेकांची वेगळी मतं असू शकते, पण जे माझ्या मनाला पटतंय ते मनातलं पटलेलं समोर त्या ठिकाणी मांडणं, अतिशय जाहीरपणे मांडणं आणि त्या पद्धतीनं लोकांना आपल्या विचाराबरोबर जोडणं हे सातत्यानं मी करत आलो. आणि म्हणून मगाशी विनायकराव साहेबांनी सांगितलं की अशा प्रकारचे मित्र मिळणं ही देवाची देणगी आहे. खरं तर आम्ही एका त्यागानं, एका निष्ठेनं त्या ठिकाणी विनायकराव साहेब आपल्यासाठी काम केलं. माझ्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या माणसांनी, सगळ्या सर्वांनी समोर असणारे की तुमच्यासारख्या एक व्यक्तिमत्व की जे लोकांसाठी सातत्यानं काम करतं या व्यक्तिमत्वाचा सन्मान हा लोकशाहीमध्ये झाला पाहिजे. ज्या पद्धतीनं त्या काळामध्ये पहिले तुम्ही खासदार झालात त्यावेळी तुमच्या मागे अशा प्रकारची लोक नव्हती, म्हणजे कार्यकर्ते नव्हते, लोक होती कार्यकर्ते नव्हते, पण तुम्ही उमेदवारी बनल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं संपूर्ण या मतदारसंघामध्ये चित्र बदललं आणि लोकांनी तुम्हाला जवळजवळ 1.5 लाखाच्या मदतीकडे या मतदारसंघात निवडून दिली आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे लोकांचा विश्वास संपादन करण्याकरता नुसते खासदारामध्ये दिल्लीमध्ये जाऊन बसता नाही, ज्या पद्धतीनं पायाला भिगिरी लावल्याप्रमाणे तुम्ही संपर्क ठेवला
या संपूर्ण मतदारसंघातल्या 2000 गावांमध्ये आपण सातत्याने फिरत राहिला, लोकांचे प्रश्न समजून घेतला, लोकांना विकासाचा राजमार्ग दाखवला. आणि म्हणून दुसऱ्यांदा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं ते कर्तव्य होतं की विनायक राऊत सारखा एक चांगला माणूस, एक चांगलं व्यक्तिमत्व जे जनतेच्या सेवेसाठी सातत्याने झटत त्याला त्या ठिकाणी निवडून देणं हे सिंधुदुर्गातल्या आणि या रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या कर्तव्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरलो आणि आम्ही सांगितलं की जर तुम्हाला या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखायची असेल, त्या जिल्ह्यामध्ये शांतता निर्माण करायची असेल आणि आपल्या लोकसभेमधला खासदार हा त्या ठिकाणी त्याचा सन्मान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमातून व्हायला पाहिजे, तर विनायक राऊतांशिवाय पर्याय नाही. आणि या जिल्ह्यातल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि जवळजवळ 1,78,000 मतदिक्याने खासदार विनायक राऊतांना निवडून दिले. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या निकालानं लोकशाही जिंकलेली आहे. एखाद्या सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने लोकांच्या जनतेने न्याय दिलेला आहे. आणि म्हणून तुमचं ते कर्तृत्व आहे राऊत साहेब. आणि म्हणून येत्या 5 वर्षामध्ये जी आपण स्वप्न मनामध्ये ठरवली आहे जनतेच्या बाबतीमध्ये, ती नक्की आपण त्या ठिकाणी पूर्ण कराल. आणि जो विश्वास जनतेने आपल्याला दिलेला आहे, त्याच्या मागचा जो प्रेम आहे, तो आशीर्वाद आहे, आज सातत्याने आपल्याला राहणार आहे. आणि म्हणून आज एक वेगळा आनंद, तुम्ही या माझ्या छोट्या कार्यकर्त्याच्या एका वाढदिवसात त्या ठिकाणी आलेले आहोत. खरं तर एक वातावरण या ठिकाणचं भारावलेलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं की कारण खासदारांसारखी माणसं या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. व्यासपीठावरची जिल्ह्यातली जबाबदार माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. अजितराव भोगटे सुद्धा त्या काळामध्ये आमदार म्हणून किंवा आप्पासाहेबांचा भोगटे साहेबांचा वारसा हा त्यांनी चालवला. आणि म्हणून अशी सगळी त्या समाजातली नामवंत माणसं, अतिशय समाजामध्ये सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये जाऊन जाणारी माणसं ही सगळी व्यासपीठावर आहे. ही या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि तेवढेच एवढ्या मोठ्या संख्येने आपण प्रेम करणारी माणसं आहे. खरं तर मी ज्यावेळी आपण राजकीय चढ उतारामध्ये असतो, अनेक यश आणि अपयश मिळवत असतो, त्यावेळी आपल्याला यश मिळतं, त्यावेळी कुठलीही चुकीची गोष्ट ही सुद्धा योग्य ठरते आणि त्या ठिकाणी त्याचा गुणगौरव होतो, कौतुक होतं. पण ज्यावेळी माणसाला अपयशाला सामोरं जातं जावं लागतं तेव्हा योग्य गोष्ट सुद्धा ही चुकीची ठरते. त्याचा अनुभव मी सातत्यानं माझ्या राजकीय जीवनात त्या चढ उतारामध्ये घेतलेला आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपल्याला स्वतःला स्वतःचं कर्तृत्व हे कामातनं सिद्ध करावं लागेल, लोकांचा विश्वास त्या ठिकाणी सिद्ध करावा लागेल. कारण जेव्हा आपण सत्याची बाजू घेऊन समाजाच्या समोर जातो त्यावेळी ती सत्याची बाजू घेऊन जात असताना फार त्रास हा तो सत्याची बाजू घेऊन जातो त्या माणसाला होत असतो. आणि म्हणून सत्य शेवटी किती जरी झालं, कितीही उशीर झाला, तरी सत्य शेवटी जिंकत लक्षात ठेवा. सत्य हे त्या ठिकाणी यशस्वी करतं आणि म्हणून सत्य हे परेशान करतं आपल्याला टिकून ठेवताना, पण ते कधी पराभूत होत नाही हा त्याचा मागचा विचार आहे. आणि म्हणून मी कार्यकर्त्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या जनतेला एक संदेश देण्याचा माझा प्रयत्न आहे की आपण जरी राजकारणामध्ये जरी असतो, मोठ्या मोठ्या पदांमध्ये जरी असतो, तरी समाजाची जी बांधिलकीची नाळ आहे ही नाळ मात्र आपण तोडू नका. ही नाळ आपण कायम सातत्याने जपत राहा. लोकांच्या सेवेमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नामध्ये आपण जर आग्रही राहिलो आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रामाणिकपणे जर प्रयत्न करत राहिलो, तर त्याला मिळणारा जो आनंद आहे तुमच्या कामातला, त्याचा एक वेगळा आनंद सुद्धा तुमच्या स्वतःला मिळतो. एक राजकीय कार्यकर्त्याला सुद्धा सन्मान त्या निमित्ताने मिळतो आणि हा सन्मान फार मोठा म्हणजे पदापेक्षा सुद्धा मोठा असतो की जेव्हा आपण एखाद्या सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये जाऊन त्याची मदत करतो आणि त्याने दिलेला जो आशीर्वाद असतो हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षामध्ये हेच काम आपण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. खरं तर मी जवळजवळ सुकोट तिकडे कैलासवासी हे माझे मित्र होते आणि आम्ही त्याच वर्षी जवळजवळ रक्तदानाचा एक संकल्प 500 बाटल्यांचा रक्तदानाचा संकल्प घेतलेला होता. आपल्याला जरी तो कार्यकर्ता माझा गेलेला जरी असला, तरी जे समाजासाठी आपण काम करतो त्या 500 बाटल्यांमध्ये आपण 500 लोकांचं जीवनदान त्या ठिकाणी देणार आहोत. आणि मग तो कार्यक्रम आपण केला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ऐकलं आणि त्या दिवसापासून त्यावेळी तो 500चा संकल्प पूर्ण झाला. आणि काल माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो की आपण मोठ्या संख्येने जिल्ह्यामधून आला, देवगड असेल, कुडा असेल, मालवण असेल, वैभववाडी असेल, कणकवली असेल, संपूर्ण जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात जवळजवळ 1000 लोक ही रक्तदानाच्यासाठी त्या ठिकाणी आली आणि जवळजवळ 510 बाटल्यांचं रक्तदान आपण त्या केलं. खरं तर रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग असेल, त्याच्यामध्ये देरवन असेल, अशा प्रकारच्या अनेक संस्था या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की कणकवलीमधनं किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी आरोग्यविषयक चर्चा होईल त्यावेळी कणकवलीमध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा कॅम्प घेतला जातो आणि तो सातत्यपूर्ण घेतला जातो आणि त्याचा फायदा त्या ठिकाणी रुग्णांना त्या ठिकाणी होतो, अनेक जीवांना जीवनदान देण्यासाठी होतो. आणि म्हणून हा विचार या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातला जो विचार आहे हा खऱ्या अर्थाने विचार महत्वाचा आहे. आणि म्हणून अनेक जे कार्यक्रम आहेत हेच एकमेकांनी सेवाभावी म्हणून आपण घेतो. या जिल्ह्यामध्ये कवी असतील, साहित्यिक असतील, पत्रकार असतील, कलाकार असतील, भजनी कलाकार असतील, दशावतार क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, वारकरी संप्रदाय असेल,
या सगळ्यांना सुद्धा त्यांनी जे केलेलं कार्य आहे हे समाजाच्या पुढे नेण्याचं काम केलं, त्यांना शाबासकीची थाप दिली आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव सुद्धा त्या निमित्ताने केला. आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक विविध उपक्रम शैक्षणिक साहित्य वाटपाच्या संदर्भामध्ये असेल, अशा प्रकारचे उपक्रम घेण्यामागचा हेतू असा आहे की तुमच्या जरी तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये असतात तरी तुम्ही तुमची जबाबदारी तुमचं काम हे समाजाशी निगडित आहे. आणि म्हणून तिथल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काम उभं केलं पाहिजे, मग ते सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, आरोग्यविषयक असेल, क्रीडाविषयक असेल, शैक्षणिक असेल, या सगळ्यामध्ये काम जर आपण केलं तर खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये एक चांगलं काम या सगळ्या माध्यमातून उभं राहू शकेल. मी जास्त वेळ घेत नाही कारण मला माहिती आहे, पण मगाशी सगळ्यांनी त्या ठिकाणी संदेश पारकर आता पुढचे आमदार हवे अशा प्रकारची भावना व्यक्त केली. खरं तर मी सगळ्या माझ्या राजकीय मित्रांना सगळ्या माझ्या सरकारांना मनापासून धन्यवाद देतो. खरं तर या सगळ्या क्षेत्रामध्ये गेली 30 वर्ष मी कार्यरत आणि मला सातत्यानं मला कुठंतरी संधी मिळाली असती तर मी त्या संधीचं सोनं केलं असतं ही खंत मला माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी तरी सुद्धा म्हणजे पराभव मिळाले सत्तेमध्ये जरी नसतो तरी माझं काम त्या ठिकाणी मी सोडलेलं नाही आणि म्हणून माझं काम त्या ठिकाणी मी करत राहणार. फक्त जे आपलं उद्दिष्ट आहे आपलं जे ध्येय आहे की या मतदारसंघामधला शिवसेना भाजप युतीचा उमेदवार हा या पुढच्या काळामध्ये निवडून आणला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी कष्ट करा हा सगळ्यात महत्वाचा माझा संदेश आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही निर्णय होतील पक्ष घेईल हे निर्णय ज्या ठिकाणी होतील त्या निर्णयाबरोबर आपण राहू. आणि या मतदारसंघामधनं जशा पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये खासदार विनायकराव चौधरी निवडून आले, कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिवसेना पक्ष आणि भाजपच्या माध्यमातून प्रतिनिधित्व आहे आणि इथल्या मतदारसंघामध्ये सुद्धा हा भाजपचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणावा आणि म्हणून या सगळ्यासाठी एकत्रितपणे सांगितपणे शिवसेना भाजप आरपीआय सगळ्या एकत्रितपणे आपण काम करू आणि हे जे काही आपल्या समोरचं जे उद्दिष्ट आहे ते ध्येय त्या ठिकाणी आपण नक्की त्या ठिकाणी निश्चित करणार आहे. खरं तर मी जास्त वेळ न घेतला कारण दुपारचे 2 वाजले खासदारांनी पण जायचं आहे. मी एवढंच सांगेन की तुम्ही सातत्याने असाच आशीर्वाद असाच पाठिंबा माझ्या मागे द्या. मी या सगळ्या तुमच्या सगळ्यात पाठिंब्यावर नक्कीच त्या ठिकाणी समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न सातत्याने करेन आणि सिंधुदुर्गाची एक वेगळी ओळख एक सामाजिक मालमत्ती घडेल ही निर्माण करण्याचा प्रयत्न माझा राहील. मी माझ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की असेच प्रेम मला तुम्ही मला ताकद देण्यासाठी किंवा शक्ती देण्यासाठी सातत्यानं मिळतं आणि त्याच्यातच आजपर्यंत संदेश पारकर व्यक्तिमत्व जिवंत आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये पद असो किंवा काही असो तुमची सेवा करणं सामाजिक बांधिलकी स्वीकारणं आणि तशा प्रकारचं काम करणं हे माझं कर्तव्य असं मी मानतो आणि तशा पद्धतीने मी कार्यरत राहील असं सांगतो आणि सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी गेली. महिनाभर आपण प्रत्येक जण या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे कार्यक्रम त्याच्यामध्ये यशस्वी करतात त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा सुद्धा मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. आणि जे एकच मुद्दा संपवतो की गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होतो. खरं तर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी निकाल लागला तेव्हा कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा 1 नंबर असतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुली आणि मुलं ही त्या ठिकाणी प्रथम क्रमांकावर असतात. खरं तर सिंधुदुर्गामध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे, प्रत्येकामध्ये उज्ज्वल गुण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं एवढं मोठं यश आपण मिळवत आहे. म्हणून या यशामध्ये आपण त्या ठिकाणी सातत्य ठेवा आणि भविष्यामध्ये जे 10वीमध्ये यश मिळवलं ते 12वीमध्ये आणि पुढेपर्यंत त्या ठिकाणी मिळवावं आणि इथल्या शिक्षणामधनं आपण या जिल्ह्यातल्या चांगल्या पदांवर काम करावं अशी अपेक्षा करतो. आणि नक्कीच खासदारांच्या हस्ते आपल्याला झालेला सत्कार या मान्यवरांच्या हस्ते झालेला सत्कार हा नक्कीच तुम्हाला एक प्रेरणा देणारा ठरेल, तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देणारा ठरेल असं सांगतो आणि आपल्या सर्वांचा आभार मानून या ठिकाणी थांबतो. जय हिंद. जय कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.